मागच्या तासाला आपण पुस्तकाचा संपूर्ण ओव्हरव्ह्यू पाहिला. त्यामध्ये आपल्याला काय काय ग्रामरचा भाग पाहायचा आहे, काय रायटिंग स्किल पाहिजे, कोणते टेक्स्चुअल पॅसेज पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला प्रश्नपत्रिकेकडे बघायचं आहे हे आपण पाहिलं. आता यानंतर या भागामध्ये आपण पुस्तकातल्या एका भागाला सुरुवात करूया छोट्याशा. सुरुवात करूया आपण पहिला भाग, तो म्हणजे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. एक पोएम आहे जे मोर्स यांची, ते आपण पाहूया. त्या पोएम मध्ये अगोदर जे मोर्स यांच्या विषयीची थोडीशी माहिती घेऊया आपण. जे मोर्स यांचे हे उपलब्ध असलेले पिक्चर इंटरनेटवर तेवढेच उपलब्ध आहे आणि त्यापेक्षा जास्त माहिती उपलब्ध नाही. होरेस जे मोर्स वॉज अ बॉर्न इन नॉरवॉक ह्युरॉन काउंटी ओहियो ऑन डिसेंबर 30, 1838. बर्थ इयर 1838 अँड इट इज इन US. होरेस जे मोर्स वॉज यंगर, ही लिव्ड वेन ही वॉज यंगर, ही लिव्ड इन लॉकपोर्ट न्यूयॉर्क वेअर ही रिसिव्ड द मेन एज्युकेशन अँड मेन एज्युकेशन स्कूल एज्युकेशन अँड देन अटेंडेड कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंग्लंड. ही लेटर मूव्ह टू हार्टफोर्ड, हार्टफोर्ड इज ऑल्सो इन US. देन ॲट द एज ऑफ 22 मोर्स वॉज अपॉइंटेड एज अ क्वार्टर मास्टर जनरल ऑन द स्टाफ ऑफ अ गव्हर्नर बकिंगम. 2 years later मोर्स वॉज अपॉइंटेड एज कनेक्टर adjutant general serving until the close of war. Adjutant general is a post in military. Horace J. Morse died at the age of 92 on March 18, 1930 in Brooklyn, New York, after being ill for 2 months. त्यानंतर त्यांच्या विषयीची माहिती घेतल्यानंतर थोडीशी पोयमकडे आपण वळूया. पण पोयमकडे वळण्याच्या अगोदर थोडीशी चिटचॅट ऍक्टिव्हिटी असते बुक मध्ये, ती आपण बघूया. हिअर व्हेनेव्हर यू टेक डिसिजन्स व्हॉट डू यू डू, हुम डू यू आस्क फॉर ऍडवाइस. तुम्ही जेव्हा जेव्हा डिसिजन घेतात, रोज काहीतरी डिसिजन तुम्हाला घ्यावंच लागतो, त्यासाठी तुम्ही काय करतात? इथे तुम्हाला जे बॉक्स दिले त्याच्यामध्ये तुम्हाला रेटिंग करायचं आहे. तुम्ही जास्त वेळ करत असाल तर 5 रेटिंग द्या, खूप कमी वेळा करत असाल तर 1 द्या, किंवा मध्ये करत असाल तर 2, 3, 4 अशी तुम्ही रेटिंग द्या. कन्सल्ट युअर पॅरेंट्स. जेव्हा डिसिजन घेता तुम्ही पॅरेंट्सला किती वेळा कन्सल्ट करतात? नेहमी करत असाल तर 5 वेळा, फारच कमी वेळा करत असाल तर 1 वेळा. देन कॉन्टॅक्ट युअर फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. मित्रांना तुम्ही सल्ला विचारता, त्यासाठी सुद्धा रेटिंग द्या. 1, 2, 3, 4, 5 पैकी काहीतरी एक. सर्वात जास्त असेल तर 5, सर्वात कमी असेल तर 1, आणि मध्ये असेल तर 3, 4 वगैरे देऊ शकता. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाकडे विनंती करतात मला मार्ग दाखवण्यासाठी. थिंक डीपली इन सायलेन्स. खूप विचार करतात सायलेन्समध्ये. देन आस्क टीचर फॉर हेल्प. टीचरसाठी टीचरकडे मदत मागता, पॉसिबल आहे. टॉस अ कॉइन. जे वीर सर्किट कॉइन टॉस करून तुम्ही डिसिजन घेता की हे करू का ते करू. अवघड असतं डिसिजन घेणं, पण सगळ्याच ठिकाणी अवघड नसतं, बऱ्याच ठिकाणी सोपं पण असतं. त्यानंतर आपण आणखी एक चिटचॅट ऍक्टिव्हिटी पाहूया. त्यामध्ये छोटीशी एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे, ती म्हणजे ॲपोस्ट्रॉफी. या अगोदर आपण फिगर्स ऑफ स्पीच बघितल्या, सिमिली पाहिल्या, मेटाफर पाहिलं, पर्सनिफिकेशन पाहिलं, ऑनोमॅटोपिया पाहिलं. आता ह्यावेळेस ॲपोस्ट्रॉफी एक नवीन फिगर्स ऑफ स्पीच आहे. ॲपोस्ट्रॉफी म्हणजे समोर असलेल्या, समोर नसलेल्या व्यक्तीशी बोलणे. मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, ज्याला तुमची भाषा कळत नाही किंवा ऐकायला येत नाही, अशा प्रकारची वस्तू, व्यक्ती, प्राणी, काही पण. उदाहरणार्थ झाड असेल किंवा डॉग असेल, एखादा ॲनिमल असेल, फिश असेल, बुक असेल, तुमच्याकडचा पेन आहे, तुमचा लॅपटॉप आहे, या सगळ्यांशी बोलणं की त्यांना काही समजत नाही पण तुम्ही बोलताय त्यांच्याशी, दॅट इज कॉल्ड ॲपोस्ट्रॉफी. ओके. किंवा त्यांना समजतंय जसं गॉड आहे, मे बी ॲबसेंट थिंग, तुमच्या समोर ते नाही आहेत, ते स्काय आहे, तुमच्या जवळ नाही किंवा ते ऐकायला जाणार नाही, ऐकलं तरी त्यांना कळणार. ॲपोस्ट्रॉफी, दॅट इज डायरेक्ट ॲड्रेस. त्यांना डायरेक्ट उद्देशून, त्यांचं नाव घेऊन डायरेक्ट उद्देश करायचा आणि त्यांच्याशी बोलायचं, दॅट इज कॉल्ड ॲपोस्ट्रॉफी. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. स्टार इज नॉट नियर यू. स्टार कॅनॉट लिसन टू यू.
Star cannot give you his suggestion. Still, you talk to star. Twinkle, 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 little star. The day the world resting. Death la samjhat nahi. Death hai. Okay. Non-human entities. Okay, oh man. Caveman is not near you. I wish to, I could live with you. Caveman is not with you. तुमची इच्छा आहे की क्यूमॅन बरोबर राहू, पण क्यूमॅन तुमच्या जवळ नाही. फक्त इच्छाच व्यक्त केलेली आहे. सो इट इज ॲपोस्ट्रॉफी. ओ लाईफ, लाईफला काही समजणार आहे का? नाही. ओ डिअर गॉड, बुक्स, एक्झाम्स, ओ ब्युटिफुल स्काय, हे सगळ्या इनॲनिमेट थिंग्स आहेत. गॉड, यू आर डायरेक्टली ॲड्रेसिंग टू गॉड. इथे काही तुम्हाला तुमचे स्वतःचे एक्सप्रेशन ॲड करता येऊ शकतात. त्यानंतर आपण थोडस आणखी पुढे जाऊया आता पोएम कडे. पोएम आहे टीनेजर्स पोएम. प्रेयर, प्रेयर हे लक्षात घ्या. प्रेयर मध्ये तुम्ही सगळ्या प्रेयर जर बघितल्या, त्यामध्ये तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या तुम्ही देवाकडे मागतात. हा, तशा प्रकारचा होता. त्यामध्ये शब्द आहे टीन. टीन एज, एज म्हणजे वय, आणि टीन म्हणजे टीन. आता टीन म्हणजे सकी 13, 13, त्याच्या शेवटी आपण टी डबल ई एन लावतो. 14, 15, 16, 17, 18. सो दिस इज व्हॉट टीन एज. म्हणजे टीन एज इज नथिंग बट एज बिटवीन 13 and 19. दॅट इज व्हॉट टीन एज. देन लेट्स मूव टू द फर्स्ट स्टॅन्झा. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. रोजची सुरुवात नवीन नवीन बिगिनिंगने होते. दिस इज बिगिनिंग ऑफ अ न्यू. एव्हरी डे देर इज अ न्यू बिगिनिंग. डिसिजन आय मस्ट मेक. ट्राय टू अंडरस्टँड. डिसिजन आय मस्ट मेक. जनरली आपण काय बोलतो? आय मस्ट मेक डिसिजन्स. आय मस्ट मेक डिसिजन्स. हिअर इट इज रिटन डिसिजन आय मेक. शब्दरचना, अगोदर डिसिजन शब्द हा नंतर यायला पाहिजे. शब्दरचना, वाक्यरचना थोडीशी उलट सुलट झाली आहे. डिसिजन आय मेक. एव्हरी डे आय हॅव टू टेक डिसिजन. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. एव्हरी डे आय हॅव टू डिसाईड. Every day I have to choose which road I should choose. Every day I have to choose. रोज मला नवीन नवीन रोड, रोज नवीन मला माझा रोड निवडायचा आहे. रोज मला डिसिजन घ्यायचे. ओके, हिअर यू विल अंडरस्टँड दॅट डिसिजन आय मेक इज अ इन्वर्जन. इन्वर्जन म्हणजे शब्दरचना ही वाक्यरचनेप्रमाणे नाही, ती उलट केलेली आहे. डिसिजन हा शब्द नंतर यायला पाहिजे, तो अगोदर आलाय. जेव्हा जेव्हा कवी जाणीवपूर्वक शब्दरचना प्रोज ऑर्डर वापरत नाही, चुकीची वापरतो, त्याला आपण म्हणूया इन्वर्जन. ही चूक नाही, ही फिगर्स ऑफ स्पीच आहे. हा अलंकार आहे. जाणीवपूर्वक असा केला जातो प्रयत्न. डिसिजन आय मस्ट मेक. देन वी से द नेक्स्ट मूव टू द नेक्स्ट स्टॅन्झा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ अ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. आय कॅन चूज द चूज to take the road of life. Here is the road of life. खरोखर राईटचा एखादा रोड असतो का? नसतो. आपण डायरेक्टली तुलना केली रोडची लाईफ बरोबर. सो डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन रोड अँड लाईफ. सो दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डायकन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्टन्स. यू नीड टू अंडरस्टँड देर कॅन बी टू वेज. वन वे दॅट लीड्स टू सक्सेस, वन वे अनदर वे ग्रेट डिस्टन्स. सो दोन पैकी एक रोडला तुम्हाला जायचं आहे. ही से दॅट आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन, कॅन इज अ ॲबिलिटी. मी चूज करू शकतो की दोन पैकी एक रोड. वन रोड, वन वन रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस अँड अनदर रोड दॅट दॅट इज गोइंग टू ग्रेट डिस्टन्स. But how is the road? Is a darkened road. Second road, second way is a darkened way or evil way. And the first way is to the great success. You need to understand, road of life is a way of life. And the darkened road stands for evil things or bad things. Now a great distress or a distress stands for a great worry or strain or anxiety or sorrow or pain. आता दोन वेज आहेत, त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा. ओके, दिस इज व्हॉट हिअर इट इज सेड. अँड इन द फर्स्ट लाईन ऑफ दिस स्टॅन्झा, सेकंड स्टॅन्झा, आय कॅन चूज
टू टेक द रोड अवे. मी ते करू शकतो, बट आय एम अफ्रेड आय मे टेक अ रॉंग डिसिजन. माझं डिसिजन कदाचित चुकेल असं वाटतंय. द रोड ऑफ लाईफ, एज आय टोल्ड यू, द रोड इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ द लाईफ. दॅट इज व्हॉट मेटाफॉर. मेटाफॉरमध्ये काय असतं की दोन गोष्टींची डायरेक्ट तुलना केलेली आहे. त्याच्यामध्ये लाईक माझ्या शब्द न वापरता तुलना केली, दॅट इज कॉल्ड मेटाफॉर. रोडची तुलना डायरेक्ट लाईफ बरोबर. देन ऑल्सो वी कॅन हॅव ऑल्सो डार्कंड रोड, दॅट इज व्हॉट डाऊन द डार्कंड रोड. डाऊन अँड डार्कन, ड ड इज रिपीटेड, डाऊन अँड डार्कन. म्हणून त्याला अलिटरेशन ऑफ साऊंड ड. डी 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 इज रिपीटेड, नॉट डी डी बर सर, ड ड इज रिपीटेड. साऊंड इज रिपीटेड, नॉट द लेटर्स. लक्षात घ्या, अलिटरेशन मध्ये साऊंड महत्वाचा असतो, लेटर्स नाही. त्याचा तसा हा प्रकारचा आवाज किंवा साऊंड यायला आपण. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्टन्स. देन लेट्स मूव टू द नेक्स्ट. फर्स्ट इज प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथे डायरेक्ट लॉर्ड समोर नाही आहे, तरी पण तिथे वापरलं गेलंय प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. गॉड इज नॉट नियर यू टू अवेक यू. हे पण ऍपोस्ट्रॉफी, जसं की आपण अगोदर ऍपोस्ट्रॉफी म्हणजे काय, डायरेक्ट गॉडला उद्देशून तिथे बोलले, पण गॉड समोर नाही, डायरेक्ट ऍड्रेस टू गॉड. दॅट आय माईट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. यू नीड टू अंडरस्टँड, गॉड इज नॉट देअर. स्टील द पोएट इज डायरेक्टली ऍड्रेसिंग टू गॉड, सो इट बिकम द फिगर्स ऑफ स्पीच बिकम ऍपोस्ट्रॉफी. देव समोर नाही, देवा माझे देव डोळे उघड. कशासाठी? दॅट आय माय काय क्लिअरली सी, मला क्लिअरली दिसलं पाहिजे. व्हॉट समथिंग दॅट इज, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज अ बॅड अँड व्हॉट इज गुड. दॅट आय माय क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आय विल स्टँड, बट यू हॅव टू हेल्प मी. ओके, प्लीज हेल्प मी. Bring out the best in me. Second thing, I want help from you. For what? Bring out the best in me. What is good in me? I must execute it. Je kai majhya madhe changle ahe te sagle changle hoñyasathi mala tujhi madat paije, devachi madat paije. This is a prayer. Generally we ask all these things. Prayer madhe apan hyaach goshti magto. Ata aadhunik prayer khup vegle ahet. सोना दे या चांदी दे, डॉलर दे, हिरा दे, मोती दे, चेक दे, पाऊंड दे, अशा पण प्रेयर आता गाण्यामधून यायला सुरुवात झाली. थोडीशी लिफ्ट करा दे अशा पण म्हणतात, थोडस मला आणखी श्रीमंती दे. पण नॉर्मली आपण काय मागतो तर या अशाच गोष्टी मागतो ज्या आपल्याला चांगल्या असायला हव्या, माझ्यामधलं चांगलं बाहेर येऊ दे, असं तो कवी बोलतो. ज्ञानेश्वरांचं पसायदान सुद्धा प्रेयरच. ही आज टू गॉड, दुरितांचे तिमिरे जावो, म्हणजे त्यांच्यातलं जे अज्ञान अंधकार आहे ते सगळं दूर व्हावं. हिअर द पोएट इज आस्किंग हेल्प ऑफ गॉड फॉर ही वॉन्ट्स टू स्टँड टू द राईट साईड, नॉट रॉंग साईड. ऑर व्हॉट इज अ राईट, ही वॉन्ट्स टू स्टँड विथ इट अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ही वॉन्ट्स, ही हॅज समथिंग गुड इन हिम अँड ही वॉन्ट्स गॉड टू हेल्प हिम टू टेक आउट, टू एक्झिक्यूट द गुड ऑर टू टेक आउट द गुड, टू ब्रिंग आउट द गुड. हेल्प लॉर्ड टू जस्ट टू से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. दिस इज द नेक्स्ट स्टँजा. ही इज आस्किंग अगेन, आस्किंग हेल्प गॉड, लॉर्ड हेल्प मी टू जस्ट से नो वेन एवर देर आर टेम्पटेशन्स. आता हे समजून घेतलं पाहिजे की टेम्पटेशन्स म्हणजे काय, तर आपल्याला अट्रॅक्ट करून घेणाऱ्या गोष्टी, द बॅड अट्रॅक्टिव्ह थिंग्स इज आर द टेम्पटेशन्स. वेन एवर देर आर टेम्पटेशन्स, लॉर्ड हेल्प मी टू से नो टू द टेम्पटेशन्स. ज्या काही आकर्षक गोष्टी असतील, ज्या वाईट आहेत, त्यांना नाही म्हणण्याची शक्ती माझ्याकडे दे. त्याच्यासाठी तुझी मदत पाहिजे. हेल्प लॉर्ड that I might keep my body clean and fit for life each day. If you help me, I need to keep my body clean for all these things. I should be able to keep myself fit. He is asking God for this type of help.
When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Last stanza. When my teenage years are over, म्हणजे तुमचे 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आय नो दॅट आय विल सी इफ यू आर विथ मी गॉड जर माझ्याबरोबर असेल तर जर देव माझ्याबरोबर असेल तर मी ते बघू शकेल आय विल सी व्हॉट दॅट लाईफ इज लिव्ड इट्स अ व्हेरी बेस्ट म्हणजे जीवन जगलो ते खूप चांगलं जगलो हे मला बघता येईल जर गॉड माझ्याबरोबर असेल इफ द लॉर्ड इज विथ मी आय विल आय कॅन लिव्ह द टीन एज लाईफ व्हेरी बेस्ट With what? With you. I will live the life with you. Life is lived with you. Walking next to me. I will be leading. I can do so many things. I can do so many things. But just you have to be with me. With you. The best. I will live life best with you. Walking next to me. I will be leading. You will be following. Not. I will be with you. And I want to live the life of a teenage. It's a very best. जीवन तर मी जगतोय जगणार आहे मी करू शकतो पण मला तुझ्या बरोबर राहायचं आहे ओके जीवन जे जगलं चांगलं ते तुझ्या बरोबर वॉकिंग नेक्स्ट टू यू आय विल बी लिडिंग मी पुढे असेल तू माझ्या सोबत असेल नॉट फॉलोविंग फॉलोविंग इज नॉट एक्झॅक्टली बट यू विल बी विथ मी दिस इज वॉट पोएम I hope you have understood here apostrophe Lord I told jithe jithe Lord shabd direct kalela hai tya tikani aplyala sangta ki apostrophe hai ata rhyme scheme apan bahuya rhyme scheme apan gelya varshi pun pahili hoti tari pan apan puna ekda samjun ghevu ki rhyme scheme kay aste okay first stanza each day brings a new beginning decision I must make I am the only one to choose the road that I will take yachamade beginnings hai I must make hai beginning make choose and take beginning how madhe pehla sound aplyala adalela mhanun apan tela a vaparla make madhe dusra vaparla dusra ala beginning peksha vegla hai mhanun tela b akshar dile choose madhe tisra ala jo beginning ani make peksha vegla hai mhanun apan c vaparla hai ani take मेक आणि टेक मध्ये दोन्ही पण मध्ये वावल साऊंड ए येतो आणि कंजर साऊंड क येतो म्हणून आपण दोघांसाठी सुद्धा बी वापरला तर रॅम स्कीम कशी तयार झाली ए बी सी बी अशा प्रकारची रॅम स्कीम तयार झाली रॅमिंग वर्ड्स म्हटले बिगिनिंग ज्याला काही रॅम करणारा शब्द नाही म्हणून फर्स्ट स्टँडर्डमध्ये रॅमिंग वर्ड्स मेक अँड टेक दीज आर दी रॅमिंग वर्ड्स हे सगळं आपण पूर्वी अभ्यासलंय रॅम स्कीम विल बी ए बी सी बी समजा दुसरा स्टँडर्ड घेतला आपण In the second stanza also, I can choose to take the road of life that leads. Rhyme scheme same as here. Life, first sound, success, second sound, road, third sound, distress. Success and distress are same. Meaning tense same nahi. Pan tyamadhe yenare sounds ahet te sarkhe vatatat. Mhanun apan te rhyming words ahet. Success and distress. Mhanun ithe suddha A, B, C, B. Asha prakarche rhyme scheme tayar hoyel. appreciation pauya poem cha title of the poem my dear teenager poet prayer then the poet's name j morse rhyme scheme abcb favorite line konti pan line tumchi favorite yeu shakte pan kavitetli sagyat mahatvachi ol ahe mhanun apan hi shevatchi ol deu shakto help lord to just say no when temptations comes to my way that is that life is lived which is a very best with my with you walking next to me then central theme or central idea the central idea of the poem is a teenager's desire to be able to take the right decisions that leads to success in life the teenager's request the lord to help guide him in his journey of in life stay with him as he has to take important decisions on daily basis the central theme hai apan sagle samjun ghetle chahe agudar tumhi video pause karun he lihu shakta
देन ऑल्सो द फिगर्स ऑफ स्पीच अपन याच्या अगोदर बघितलंय पोएम शिकवताना एपिस्ट्रॉफी फेरिक्रेशन इन्वर्जन मेटाफॉर या फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहिल्या त्यानंतर स्पेशल फीचर्स आहेत दिस पोएम यूजेस सिंपल वर्ड्स अलॉंग विथ द एबीसीबी रॅम स्कीम देर इज द यूज ऑफ मेटाफर्स टू एक्सप्रेस द पोएट्स थॉट्स दिस पोएम कन्वेज द टीनेजर्स इनर फिलिंग्स ब्युटिफुली आणखी काही फीचर्स तुम्ही लिहायच्या तर लिहू शकाल आता पोएम आवडली की नाही इफ यू लाईक द पोएम ऑर नॉट तर आय लाईक दिस पोएम ॲज आय कॅन रिलेट इट टू इट्स सब्जेक्ट इट कनेक्ट्स टू माय ओन होप्स अँड डिझायर्स तुम्ही पण टीनेजर्समध्ये आहात म्हणून तुमच्यासाठी पोएम डिझायर्स टू बी सक्सेसफुल इन लाईफ हॅव माय लॉर्ड अलॉंग साईड मी ऑल द वे तर हे सगळ्या पूर्वीच्या काळी जे अप्रिसिएशन होतं यामध्ये आता पाचच मार्काचं अप्रिसिएशन आहे आणि अप्रिसिएशनमध्ये सगळे पॉईंट विचारत नाहीत पण काही पॉईंट विचारले जातात जे पॉईंट विचारले ते तुम्ही त्यामध्ये लिहाल आणि काही पॉईंट नाही विचार फीचर स्पेशल फीचर्स पण आता नाही विचारले आता लाईक ऑर डिसलाईक द पोएम किंवा आणखीन एखादं पॉईंट त्यांनी कमी केला तरी आपल्याला जे पॉईंट द्यायचे ते तुम्ही लिहा त्यानंतर करेक्ट अल्टरनेटिव्ह टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे द न्यू बिगिनिंग्स वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर वॉट इज राईट द पोएट वॉन्ट्स टू सी that his teenage years have been deadest years of his life best years of his life then a pairs of rhyming words apan yacha agudar ta baghitlech ahet make take success distress see me way day again see me five stanza five rhyming words but see me is repeated then what is a rhyme scheme aabb abcb and abcd abcb अँड ए बी बी ए तर याच्यामधली थर्ड अँसर इज द राईट ए बी सी बी फिगर्स ऑफ स्पीच इज ऑल्सो देअर हा एक चार्ट आहे याच्यामध्ये चार वाक्य दिली चार वाक्यांचे फिगर्स ऑफ स्पीच आहे तुम्हाला दिसतील तुम्हाला माहितीच आहे की डिसिजन आय मेस्ट तुम्हाला पोएम शिकवतानाच आपण क्लिअर केलं की डिसिजन शब्द हा नंतर यायला पाहिजे म्हणजे इन्वर्जन आहे Dear Lord, please open my eyes. Direct address to Lord. That's why it is apostrophe. Then travel down the darkened road. Down and darkened word is there. Repetition of sound D. म्हणून हे alliteration आहे. Then I can choose to take the road of life. That is called metaphor. Road is directly compared to life. That's why. I hope all of you have enjoyed this one. We'll see. The remaining part in the next period. Bye.